मंडळी स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन आपला नवम हिंदकी श्री बकासूर खटाव येथे भव्य दिव्य बैलगाडा क्षरेत पार पडत आहे. येथे दाखल झाला आहे. आपल्या बकासूरचा पैरा हा कळंबीच्या शंभूसोबत आहे. मी तुम्हाला ही अपडेट दिली होती. आता मंडळी बकासूर आणि शंभू गटाला पळाले. नेमकं काय झालं, गटपात झाले की नाही, चला पाहूया. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी मैदान हे पेडगाव पॅटर्न असल्यामुळे गटाच्या चिठ्ठ्या कालच काढल्या गेल्या होत्या. चिठ्ठीनुसार आपला बकासूर हा गट क्रमांक 18 आणि तास क्रमांक 2 वरती पळणार होता. ही अपडेट मी तुम्हाला दिली होती. गट पळण्यासाठी बकासूर आणि शंभू खाली गेले. गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत्या. आपले बकासूर आणि शंभू पण पळण्यासाठी सज्ज होते. कालांतराने गाड्या सुटल्या. बकासूरची गाडी खूप सुपर फास्ट पळत होती. शंभू देखील बकासूरला उत्तमरित्या साथ देत होता. सर्व गाड्यांमध्ये लढत चालू होती. कालांतराने तोंडाला बकासूर आणि शंभूरने तोंडाला सुट्टा निकाल घेतला. अशा प्रकारे बकासूर आणि शंभू गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे. तर मंडळी बकासूर आणि शंभूला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज बकासूर आणि शंभू ही गाडी कशी पळाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.